20% अनुदान प्राप्त, 20% अनुदान प्राप्त शिक्षकांची एकूण कथा, डोळ्यात पाणी समर्पणाची बघून व्यथा। 15-15, 20-20 वर्ष कित्येक शिक्षक तरी नोकरी, उद्याच्या आशेवर विसंबुनी विनामूल्य करतो चाकरी, गरिबीत जीवन जगतो स्वतःचा विचार न करता, विस्कटलेल्या परिवाराची दमछाक होते घडी बसवता, बिनपगारी काम करून सेवा देत असे समाजाला, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करी गालबोट न लावता पेशाला, अनुदानाचा वाढीव टप्पा मिळेल राहून या आशेवर अविरत शाळेत हजर राहतो घरदार सोडून वाऱ्यावर, निधी मंजूर होऊनही शिक्षकांच्या हाती न आले, अंमलबजावणी न करता जियाळ धूळ खात पडले, एक दिवस शाळेत खडा नावाची होते बोंबाबोंब, 20% शिक्षक हिणवून रागाचा उसळतो आगडूम, सुसंस्कृत भविष्य पिढी शिक्षक सदैव देतो आकार, धोरणानुसार शासन यंत्रणा वेतन देण्यास का करते नकार, का करते नकार। म्हणजे शिक्षकाची एक प्रकारची जी पिळवणूक आहे ती थोडक्यात मी माझ्या कवितेमधून ही सादर केलेली आहे। मला सरांनी बोलण्याची जी विनंती केलेली आहे।